बेडकी हा PKPS संघाला 55 लाखावर निव्वळ नफा, अध्यक्ष पासगौडा पाटील यांची माहिती. येथील प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघाची 102 वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष पासगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या नूतन सभागृहात तारीख 24 रोजी पार पडली. संघाचे माजी अध्यक्ष जनगौडा दट पाटील, ज्येष्ठ सभासद धनपाल धनापगोळ, बाळासाहेब पाटील, नाभिराज खोत, आप्पासाहेब पाटील, सुनील नारे, शंकर पाटील, आप्पासाहेब गाडवे, बाबासाहेब उपाध्ये व संघाचे संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या सभेप्रसंगी स्वागत मलगोंडा पाटील यांनी करून प्रास्ताविकात संघाचा एकंदरीत कार्याचा आढावा बदल माहिती दिली. याप्रसंगी अहवाल सालातील मयत सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवरांना वीर जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष पासगौडा पाटील व मान्यवर तसेच श्वेता मडिवाळ, साक्षी गायकुडे यांचा भारतीय सेनेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अहवाल वाचनात अध्यक्ष पासगौडा पाटील म्हणाले, संघाचे 2149 सभासद असून शेअर भांडवल 1,27,39,000, ठेवी 11,93,37,000 आहे. निधी 2,85,53,000 असून गुंतवणूक 8,84,97,000 आहे. कर्ज वितरण BDCC बँक कर्ज 8,97,22,000 तर सभासद कर्ज 13,37,56,000 इतके असून संघास निव्वळ नफा 55,21,000 झालेला आहे. सभासदांना 16% लाभांश देण्याचा सूचित करण्यात आले. वार्षिक उलाढाल 112,64,82,000 तर खेळते भांडवल 25,03,51,000 इतके आहे. ऑडिट वर्ग अ असून वसुली प्रमाण 97.62% इतका झाला आहे. तर संघाच्या वतीने ई स्टॅम्प व्यवस्था, शेतीसाठी लागणारे औषध विभाग, RTC उतारा सेवा देण्यात येत आहे. अपघाती विमा योजनेत 1,066 सभासदांना नोंद करून घेण्यात आला असून 35 मयत सभासदांना 2,000 प्रमाणे मरणोत्तर सहाय्य निधी देण्यात आले असल्याचे शेवटी पाटील हे म्हणाले. यावेळी मुख्य व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी ताळेबंद पत्रक, नफा तोटा, नफा विभागणी तसेच पोट नियम दुरुस्ती सूचना पत्रकांचे वाचन केले. याप्रसंगी संघाचे सभासद नानासाहेब पाटील, राजू मोरे यांनी संघातील सभासदांना बिगर कर्ज देण्याचे मर्यादा किती आहे, यासाठी कागदपत्राची पूर्तता व शिफार कोणाचे लागणार आहे यासंबंधी प्रश्न उपस्थित केले. तर तात्यासाहेब केस्ते यांनी रेशन कार्डमधील मयत ग्राहकांचे तांदूळचा वापर कुठे केला जातो असा प्रश्न केला. यावर व्यवस्थापक अजित धनापगोळ, अध्यक्ष पासगौडा पाटील, मलगौडा पाटील यांनी उत्तर दिले. सभेत संचालक पोपट आंबी, शीतल बेनाडे, अशोक आर्गे, पांडुरंग पाटील, विशाल पाटील, सिद्धू सूर्यवंशी, रावसाहेब हिरकुडे, बाजीराव डंग, स लता महावीर पाटील, अक्काताई सुभेदार, माजी संचालक राजेंद्र हनबरट्टी, पद्माकर पाटील, हैबत्ती कोरे, शिवप्पा सुभेदार, महावीर पाटील, प्रशांत पाटील, विलास थरकार, बाबूराव नारे, सुभाष पाटील, रामचंद्र निंबाळकर यांच्यासह सभासद कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनिल शेळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सभासद इंद्रजित पाटील यांनी आभार मानले. ठराव नंबर 7 विषय, ಹಿಂದಿನ ಸಹಕಾರ ವರ್ಷದ ಮಂಡಳಿಯು ಮಂಡಿಸಿದ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸುವುದು.
ನಮ್ಮ ಸಂಘದ ಹಿಂದಿನ ಸಹಕಾರ ವರ್ಷ ಅಂದರೆ ಸನ್ 2021-22 ಸಾಲಿನ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯು ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ 8-9-2022 ರಂದು ಮುಂಜಾನೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಜರುಗಿತು. ಸದರಿ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯ ವರದಿಯನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ವಿಷಯ ನಂಬರ್ 3 ಹಿಂದಿನ ಸಹಕಾರ ವರ್ಷದ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ವರದಿ ಮತ್ತು ಅದರ ಬಗೆಗಿನ ಮಂಡಳಿ ವರದಿಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸುವುದು. ನಮ್ಮ ಸಂಘದ ಹಿಂದಿನ ಸಹಕಾರ ವರ್ಷದ ಸನ್ 2022-23 ಸಾಲಿನ ವಾರ್ಷಿಕ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ವರದಿಯನ್ನು ಸಂಘದ ವ್ಯವಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕೆಲವೊಂದು ನ್ಯೂನತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಸದರಿ ವರದಿಯಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ನ್ಯೂನತೆಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸಭೆ ನಂಬರ್ 8 ರಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 9-9-2023 ರ ಠರಾವ್ ನಂಬರ್ 3 ರಲ್ಲಿ ಪರಿಹಾರ ಕೈಗೊಂಡಿದ್ದು ಸದರಿ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಸಭೆಗೆ ಹಾಜರುಪಡಿಸಲಾಯಿತು. ಇದಕ್ಕೆ ಸಭೆ ಪಂಪಿಸಿತು. ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾರ್ಡ್ ಜರಾಕ್ಸ್ ಮತ್ತು ಫೋಟೋ ಇರಬೇಕು.